कळलं हे दोन दिलं तर आता तुम्हाला काय समजलं पाहिजे वर्ब पण ऍक्च्युअली ना इथे हे वर्ब म्हणून नाहीच आहे बघा मी काय सांगतो ते नीट ऐका म्हणजे इथे जे आपण वर्ब वापरतोय ना हे म्हणून नाही आले हे प्रेझेंट टेन्स रूप आले बघा आता समजा टू गो हे मूळ क्रियापद बरोबर ना याची प्रेझेंट मध्ये रूप काय होतात एकतर गो किंवा गोज बरोबर ना हे आपण थर्ड पर्सन साठी वापरतो माहिती आहे दुसरं रूप काय होतं वेंट आणि तिसरं होतं गॉन तसंच कम्स माहिती आहे इकडे काय होणार आहे कम किंवा कम्स केम कम ज्यावेळी तुम्ही प्रेझेंट टेन्स मध्ये वापराल बघा मी काय सांगतो ते ज्यावेळी तुम्ही प्रेझेंट टेन्स मध्ये ज्या वेळेला सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये ज्यावेळी क्रियापद वापराल त्यावेळेला तुम्ही हे क्रियापद वापरत असता का हे क्रियापद वापरत असता कुठलं वापरत असता तर प्रेझेंट टेन्स मध्ये प्रेझेंट झालं पाहिजे बरोबर ना म्हणजे तुम्ही इकडे हे रूप वापरत असता आता इथे हे जे रूप वापरलेलं आहे ना ते प्रेझेंट टेन्स रूपच नाही मुळात याला म्हणतात बेअर इन्फिनिटी समजतंय ना बेअर इन्फिनिटी आपण शिकलेलो होतो विदाउट टू समजतंय ना त्यामुळे इथलं जे रूप आहे ना हे बेअर इन्फिनिटिव्ह समजतंय त्यामुळे मग आता ह्याचा अर्थ काय होईल ह्याचा अर्थ मूळ सब्जेक्टिव्ह आहे ते बरोबर आहे ह्याचा अर्थ सांगितलं समजला तुम्हाला तो इकडे येतो बरोबर ना लवकरात लवकर येतो बरोबर ना पण ह्याचा अर्थ काय झाला तुमचा मगाचा प्रयोग वापरा ना हा तो इकडे लवकर ये हो नाही समजलं बोलतो ना आपण लवकर आला पाहिजे रे तो देव करो म्हणतो इकडे लवकर येऊ म्हणतो ना आपण देव करो आणि मला पिक्चर्स तिकीट मिळव देव करो जडू काय देव तू चांगलं कृत्य करतोय घाबरू नको तुला पिक्चरचं तिकीट मिळून जाईल असंच बोलतोय जाऊ दे सांगायचं काय समजलं ना म्हणजे आता दुसरा नियम काय सांगतो बघा हे एक तर काय आलं पाहिजे असतं नाही बेस्ट किंवा बेअर इन्फिनिटिव्हचं वर्ब वापरलं जातं म्हणून बघा ना शाल आणि विलच्या पुढे ना आपण हे रूप वापरत नसतो हे रूप वापरत असतं आणि इन्फिनिटी दोन प्रकारचे आहेत विथ टू आणि विदाउट टू बरोबर ना त्यातलं हे रूप वापरलं गेलंय म्हणून इकडे पण हा झालं नाही मूळ रूप आलं समजतंय ना त्यामुळे हे मूळ रूप लक्षात ठेवा कारण का अजूनपर्यंत हा रूप कोणाच्या लक्षात येत नाहीये तो तुमच्या लक्षात आला पाहिजे समजतंय बरं आता हे झालं म्हणजे आता याच्यामध्ये हे तर तुम्हाला समजलं आता पुढचा रूप बघा मगाचीच वाक्य मी तुम्हाला थोडीशी देतो आणि बघा समजा मी असं म्हटलं यू बी हिअर नुसतंच म्हटलं बी हिअर आणि यू आर हिअर आता ही वाक्य दिली आता मी मुद्दाम तुम्हाला पर्याय देत नाही स्वतःहून ओळखा कुठले कुठले मूळ आहेत सांगा बरं पहिला मूळ कुठला दुसरा मूळ कुठला आणि तिसरा मूळ कुठला तिसरा इंडिकेटर हा पहिला बरोबर आहे सोपं का असेल पण पहिला आणि तिसरा म्हणलं पाहिजे काय करत नाही हा चला दुसरा आणि तिसरा कुठला मूळ आहे ते सांगा मला बाकी मला तर काही येत नाही इंडिकेटिव्ह आहे सब्जेक्टिव्ह आहे दोन्ही पण वाटत आहे का सब्जेक्टिव्ह आहे याचा अर्थ काय कळतंय ना तू इथे असावा अशी माझी इच्छा आहे बस कळतंय ना म्हणजे हे लक्षात ठेवा बरोबर आहे बर आता हा झाला याचा इथपर्यंत जरूर काय काय बघितलं बघा बेअर इन्फिनिटिव नॉट हे गोष्टी दाखवलं बरोबर आहे
आता हे जे रूल आपण बघितले जसं प्रेझेंट सब्जेक्टिव्ह मध्ये करता कुठलाही असू दे, काय आलं पाहिजे बेअर इन्फिनिटिव्ह म्हणजे विदाउट टू असलेले इन्फिनिटिव्ह, नंतर नेगेटिव्ह वाक्यामध्ये नॉट, डज नॉट पण चालणार नाही आणि डू नॉट पण चालणार नाही, बरोबर ना? हे झालं. तसंच अजून काय बघितलं, ऍक्च्युली आहे हेच रूल, कळलं ना? म्हणजे हे दोन हे तीन लागतं. बर, आता पुढे बघा. इट इज इम्परेटिव्ह दॅट दे बी इन द टाउन नाउ. आता बघा काय दिसतंय तुम्हाला, म्हणजे हा आता बघा तुम्हाला जर समजा विचारलं मूड, याला अंडरलाईन केलं, याला काहीच नाही केलं, याला अंडरलाईन केलं कुठला मूड आहे, इंडिकेटिव्ह आहे. तेच इकडे बी टाकलं सब्जंटिव्ह, कुठला आत्ताच बघितला तो प्रेझेंट सब्जंटिव्ह आहे. बरोबर आहे. आता अजून बघा, समजा असं म्हटलं आता बघा, बरं याच्यामधला सगळ्यात महत्वाचा नियम सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा बघा जनरली मुलांना काय वाटेल, हे दिल्यानंतर काय वाटेल हे आधी सांगतो. की ज्या अर्थी इकडे सेड आणि त्याच्यानंतर दॅट दिलेलं आहे त्या अर्थी हे डायरेक्ट आणि इनडायरेक्टच्या रूलवरती वाक्य विचारलेलं दिसत असं वाटणं साहजिक आहे, बरोबर ना? आता दुसरं काय समजून घ्यायचं बघा, की तुम्हाला हे माहितीये की ज्या वेळेला इनडायरेक्ट स्पीच आपण करतो त्यावेळेला जर रिपोर्टिंग वर्ब हा जर भूतकाळात असेल तर आपण पुढे सगळीकडे भूतकाळच वापरतो. इथे मात्र भूतकाळ वापरलेला नाहीये बघा. प्रेझेंटेन्स वापरलाय. हा जो प्रेझेंट सब्जेक्टिव्ह आहे ना ह्याची ही खासियत आहे. खासियत काय, की इकडे क्रियापद जरी पास्ट मध्ये असलं तरी इकडचं वाक्य हे नेहमी प्रेझेंट मध्ये असतं. अजून बघा, समजा मी असं म्हटलं एव्हरी सिटीजन यूज प्लास्टिक मनी, परत ओपाईन म्हणजे मत व्यक्त करणे, बरोबर. इथे काय, इथे काही पण येईल, सजेस्टेड येईल, काही पण येईल, हे मुद्दा म्हणून तुम्हाला फसवण्यासाठी इथे काही पण देतील. का तर तुम्हाला असं वाटलं पाहिजे की बाबा पहिला क्लॉज जो मेन क्लॉज आहे हा जर पास्ट मध्ये असेल, बरोबर ना, तर पुढचे हे सगळे कॉरस्पॉन्डिंग पास्ट मध्ये असतात, बरोबर ना? आपण ज्या वेळेला इनडायरेक्ट क्वेश्चन शिकलो बघा त्यावेळी पण हे हा रूल शिकलेलो आहोत, पण प्रेझेंट सब्जेक्टिव्ह ह्याला अपवाद आहे. पण तो प्रेझेंट सब्जेक्टिव्ह आहे का नाही हे ओळखायचा कसा, तर सगळ्यात महत्वाचं आधी जे सांगितलं की इथे काय लागतं इन्फिनिटिव्ह, बरोबर आहे, बेअर इन्फिनिटिव्ह लागतं. आता दुसरं काय बघा याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं, आता तुम्हाला हे तर माहितीये की ऍक्टिव्ह व्हॉइस तर ज्या वेळेला पॅसिव्ह करतो, म्हणजे उदाहरणार्थ गिव हे क्रियापद आहे, बरोबर आहे. हे गिव हे क्रियापद ज्या वेळेला गिव किंवा गिव्ज, बरोबर ना, असं ज्या वेळेला तुम्ही प्रेझेंट टेन्स मध्ये वापरता त्यावेळेला ह्याचं पॅसिव्ह जर करायचं असेल तर तुम्ही काय करता, एकतर एम तरी लावता किंवा इज तरी लावता किंवा आर लावता आणि त्याच्यानंतर गिव्हन करता. ऍक्च्युली ऍक्टिव्ह आणि पॅसिव्हचा सगळ्यात महत्वाचा रूल काय, तर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये बी या क्रियापदाचं रूप हे नेहमी असतंच आणि त्या बी क्रियापदाच्या रूपानंतरच क्रियापदाचं तिसरं रूप असतं. समजतंय ना काय सांगते ते? बर, मग आता समजा हे काय विथ टू इन्फिनिटिव्ह आहे, बरोबर ना, इन्फिनिटिव्ह विथ टू आहे. मग आता ह्याचं जर पॅसिव्ह करायचं असेल तर तुम्हाला कसं करावं लागेल, तर टू च्या नंतर बी, कारण का इथे ज्याप्रमाणे मेन वर्ब आहे तसं
सॉरी इथे ज्याप्रमाणे इन्फिनिटिव वर्ब आहे त्याप्रमाणे इथे पण इन्फिनिटिव वर्ब घ्यावा लागेल आणि त्याच्यानंतर पितृ होईल. आता प्रेझेंट सबजंक्टिव्ह मध्ये जे क्रियापद वापरलं जातंय ते तर टू ही असलेलं नसतं, हे नुसतंच बेअर इन्फिनिटिव्ह असतं. इथे मी मुद्दाम हे प्रेझेंटचं म्हणून दाखवलं. प्रेझेंट सबजंक्टिव्ह मध्ये फक्त हे वापरणार आहात वी, मग ह्याच ज्या वेळेला पॅसिव्ह होईल त्यावेळी ते फक्त बी करून वितरी असत. समजलं? आता बघा पुढचं हे बघा. द पीएम ओपाइन दॅट एव्हरी सिटीजन यूज प्लास्टिक मनी. बरोबर आहे. परत आपण जर म्हटलं की इंडायरेक्ट स्पीच आहे तर चुकलं. जे अजून हुशार आहेत ते काय करतील माहितीये का? एव्हरी सिटीजन युजेस आलं पाहिजे. आपल्याला रूल एकच माहिती, बरोबर की नाही, की एव्हरीला नेहमी क्रियापदाचं. आणि समजा उद्या याच्यामध्ये असं तुम्हाला वाक्य दिलं, कारण का परीक्षेमध्ये एक वाक्य असं येऊन गेलं स्पॉट डेअरचं एका परीक्षेमध्ये, की ज्याच्यामध्ये हे असंच म्हणजे बीचं वाक्य होतं आणि शेवटी नो एरर होतं आणि ते नो एररचं वाक्य होतं. पण ज्यांना सांगायचं यायचे की आपण जर आपल्याला माहीत असलेले रूल जर वापरत बसलो, परत मी तुम्हाला सांगितलं ते कायम लक्षात ठेवायचं, ज्या अर्थी मला एवढ्या पटकन चूक समजली त्या अर्थी मीच चुकीचा आहे. हा अभ्यास जर जास्त असेल तर पटकन पण समजेल, तो बाब वेगळा आहे. पण आपला अभ्यास नसताना सुद्धा आपल्याला पटकन समजतं, मग काहीतरी बघा. सांगायचं तेच आहे, इथे एव्हरी सिटीजन दिसल्यानंतर एक तर आपण युजेस तरी करणार, नाहीतर तिथलं बघून युजड. बरोबर, दोन्ही चुकणार. रूल काय? मूळ मूळ इन्फिनिटिव्ह बेअर इन्फिनिटिव्ह वापरलं ना, म्हणजे हे वाक्य बरोबरच आहे. अजून वाक्य बघूया. We thought that they not contest this election. काय झालं? परत इथे काय बघा, आपला जो पहिला रूल परीक्षेमध्ये कदाचित ना तुम्हाला इकडे असं दिलं जाईल, दे डू नॉट कॉन्टेस्ट दिस इलेक्शन. आता ज्याला इम्परेटिव्ह मध्ये फक्त या प्रेझेंट सबजंक्टिव्ह मध्ये फक्त नुसतं नॉट वापरतात, हे कधी वापरत नाही हे माहितच नाही, कारण का पुस्तकात नाही ना कुठल्या, तो काय म्हणणार हे वाक्य. बरोबर, म्हणून हे कायम लक्षात ठेवा. बरोबर आहे. आता दुसरं बघा. द सुप्रीम कोर्ट डिक्रीड दॅट रेपिस्ट बी हँग. सुप्रीम कोर्ट डिक्री म्हणजे फरमान काढलं, बरोबर ना. पण बघा हे सुप्रीम कोर्टच्या हातात पण नाही, खरं म्हटलं तर न्याय देणार आहे तेच, बरोबर ना.